मी डॉक्टर सारिका धुमसर म्हणजे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मासिक पाळीची संकल्पना काय आहे किंवा गर्भ कसा राहतो, या पूर्ण एका महिन्यामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात आणि त्याबरोबरच अनियमित मासिक पाळीचे काय कारणे असू शकतात आणि अनियमित मासिक पाळी जर असेल तर त्याचे मासिक पाळीची लांबी कशी काढायची ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मासिक पाळीची नेमकं संकल्पना काय आहे। त्यानंतर हे मासिक पाळीची जी संकल्पना मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामध्येच तुम्हाला गर्भ कसा राहतो हेही समजून जाईल। आणि त्यानंतर मासिक पाळीचे जे फेजेस आहेत किंवा ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेप बाय स्टेप सायकल वाईज आपल्या शरीरामध्ये घडत असतात, त्या आपण सायकल वाईज एक्सप्लेनेशन करून मी तुम्हाला त्या एकदम अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी ही संकल्पना आणि गर्भ कसा राहतो हे समजून जाईल। थर्डली आपण पाहणार आहोत की अनियमित मासिक पाळी जर असेल तर त्याची मासिक पाळीची लांबी कशी काढायची, जी आपल्याला ओव्ह्युलेशन कालावधी जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाची असते। आणि त्यानंतर आपण पाहूयात की 10 अशी कारणे जी अनियमित मासिक पाळीसाठी कारणीभूत ठरतात। चला तर मग आपण फर्स्टली पाहूया की मासिक पाळी म्हणजे हा एक नैसर्गिक बदल आहे, तो हार्मोन्सच्या बदलामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये घडत असतो। यामध्ये काय होतं तर ह्यामध्ये आपलं जे गर्भाशय आहे ते प्रत्येक महिन्यामध्ये गर्भधारणेसाठी तयार असतं आणि त्यामध्ये काय काय घडतं तर ओव्हरीमध्ये जे श्रीबीज असतं ते वाढतं, ते परिपक्व होतं, गर्भधारणेसाठी त्याची तयारी होते आणि ते परिपक्व झाल्यानंतर ते एका स्टेजला येऊन ते फुटतं आणि ते फुटल्यानंतर मग पुढची जी स्टेज आहे ती तयार होते। आणि या दरम्यान जे आपलं गर्भाशयाचं अस्तर असतं आपण त्याला इंडोमेट्रियम लायनिंग म्हणतो, ते लायनिंग तयार होतं। जर कुणी ओव्ह्युलेशनसाठी इन्फर्टिलिटीसाठी जर ट्रीटमेंट घेत असेल, जेव्हा आपण फॉलिक्युलर स्टडी करतो त्यामध्ये फॉलिकल मेजर जेव्हा होतं तेव्हा त्यासोबत इंडोमेट्रियम 10 mm 7 mm असं काहीतरी मेजर करून दिलेलं असतं त्या रिपोर्टवरती, ते म्हणजे जे असतं ते आपलं गर्भाशयाचं अस्तर असतं, म्हणजे तिथे गर्भधारणेसाठी असं पोषक असं वातावरण तयार झालेलं असतं जो एम्ब्रियो असतो त्याच्या वाढीसाठी, त्यालाच आपण एंडोमेट्रियम लायनिंग म्हणतो। हे मग हे पूर्ण प्रत्येक महिन्याच्या सायकलमध्ये घडत असतं आणि हे जेव्हा स्त्रीबीजे ओव्हरीमधून बाहेर पडतं तेव्हा ते शुक्राणूंच्या प्रतीक्षेमध्ये असतं आणि जेव्हा शुक्राणूंचं आणि स्त्रीबीजचं मिलन होतं तेव्हा फर्टिलायझेशन होतं आणि गर्भधारणा होते। पण गर्भधारणा जर झाली नाही तर काय झालं नाही किंवा त्यांचं मिलनच झालं नाही तर प्रेग्नन्सी राहत नाही, मग प्रेग्नन्सी जर राहिली नाही तर मग रक्तस्राव कसा होतो आपल्याला किंवा परत पुन्हा मासिक पाळी कशी येते हे मी स्टेज बाय स्टेज तुम्हाला सांगणार आहे। तर स्टेजनुसार आपण पाहून घेऊयात की ह्या स्टेजेस कशा आहेत मेन्स्ट्रुअल सायकलच्या म्हणजे मासिक पाळीच्या। चला तर मग आपण स्टेजेसनुसार हे एक्सप्लेनेशन पाहू। सर्वप्रथम मासिक पाळीच्या 4 फेजेस पडतात, तर त्यामध्ये फर्स्ट आहे मेन्स्ट्रुएशन, सेकंड आहे फॉलिक्युलर फेज, थर्ड आहे ओव्ह्युलेशन आणि फोर्थ आहे लुटेल फेज। तर फर्स्ट मेन्स्ट्रुएशन फेजमध्ये काय होतं तर सर्वप्रथम आपण पाहूया तर याचा कालावधी काय आहे। तर हा जी फर्स्ट फेज आहे त्याचा कालावधी 1 ते 5 दिवसापर्यंत असतो साधारणतः। तर ह्या मेन्स्ट्रुएशन फेजमध्ये काय होतं तर ह्यामध्ये रक्तस्राव सुरू होतो, म्हणजे आपण म्हणतो त्याला पाळी येते आणि ब्लिडिंग होतं। तर हे साधारणतः नॉर्मली 4 ते 5 दिवस राहतं। ती ही जी झाली ती फर्स्ट फेज। दुसरी फेज काय आहे तर ती आहे फॉलिक्युलर फेज। तर फॉलिक्युलर फेज ही हिचा कालावधी आहे तो म्हणजे पाळीच्या 6व्या दिवसापासून तर 13व्या दिवसामध्ये जे ओव्हरीमध्ये जे स्त्रीबीज असतं त्याची वाढ होते, ते गर्भधारणेसाठी परिपक्व व्हायला सुरुवात होते किंवा 1 ते 6 ते 13 दिवसापर्यंत या स्त्रीबीजची व्यवस्थित वाढ होते आणि ते गर्भधारणेसाठी तयार होतं। आणि याच फेजेसमध्ये वेगवेगळे हार्मोन्स त्या गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयामध्ये रिलीज व्हायला सुरुवात होते, जे आपल्याला ओव्ह्युलेशनसाठी आणि पुढील गर्भधारणेच्या प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असतात। म्हणजे ह्या फॉलिक्युलर फेजनंतर हे जे तयार झालेले परिपक्व झालेले जे श्रीबीज आहे ते तिसऱ्या फेजमध्ये जाऊन फुटतं, म्हणजे तिसरी फेज आपली कोणती आहे तर ती आहे ओव्ह्युलेशन फेज।
तर ह्या ओव्होल्युशन फेजमध्ये तिसरी फेज ओव्हरीमधून जे बाहेर पडतं ते ओव्होल्युशनच्या दिवशी फुटतं, म्हणजेच आपण त्याला ओव्होल्युशन फेज सुरू झाली असं म्हणू शकतो. म्हणजे जे श्रीबीज आहे ते फुटतं आणि मग त्यावेळेस ओव्होल्युशन फेज सुरू होते. ती किती दिवसांची असते? ती साधारणतः 1 किंवा 2 दिवसाची असते, म्हणजे 14वा किंवा 15वा दिवस आपण ओव्होल्युशनचा दिवस ओव्होल्युशन दिवस असं म्हणतो, तर तो असतो 14वा किंवा 15वा दिवस. आपण जी नॉर्मल 28 दिवसांची सायकल असते त्या सायकलनुसार ह्या सगळ्या फेजेस पाहत आहोत. तर मग हे जेव्हा फुटतं तेव्हा श्रीबीज हे शुक्राणूंची प्रतीक्षा करतं आणि ते तिथे प्रजनन होतं किंवा त्यांचं मिलन होऊन फर्टिलायझेशन होतं आणि गर्भधारणा होते. आणि जर गर्भधारणा झाली नाही तर हे जे श्रीबीज आहे ते 24 तासाच्या आतमध्ये विरघळतं आणि मग याच्यानंतर ती आहे ती चौथी फेज सुरू होते, ती म्हणजे ल्युटियल फेज. तर ल्युटियल फेजमध्ये काय होतं? तर ल्युटियल फेजमध्ये हे जे श्रीबीज किंवा शुक्राणूंचं जे मिलन झालं असतं त्यानंतर जी स्टेज असते, म्हणजे हे श्रीबीज आणि हे शुक्राणूंचं जे मिलन झालं आणि तेव्हा जो एम्ब्रियो फॉर्म झालेला असतो तो गर्भनलिकेमध्ये तयार झालेला असतो आणि ही गर्भनलिकेमधून तो नंतर पुढील वाढीसाठी, म्हणजे जो एम्ब्रियो असतो तो पुढील वाढीसाठी गर्भाशयामध्ये जाऊन रोपण होणार असतो आणि त्यानंतर आपल्या बाळाची वाढ, ती पूर्ण 9 महिन्यांची जी काही वाढ असते ती वाढ आपली गर्भाशयामध्ये पूर्ण होते. मग हे जेव्हा श्रीबीज वगैरे हे सगळी प्रक्रिया घडत असते तेव्हा ल्युटियल फेजमध्ये आपल्या गर्भाशयाचं जे अस्तर असतं, म्हणजे मी मग असे सांगितलं की इंडोमेट्रियम लाइनिंग जे आहे ते तयार होत असतं, तिथे चिकट असा स्तर तयार होतो जो इम्ब्रियो पुढे जाऊन गर्भाशयामध्ये रोपण होणार असतो तिथे त्याला पोषक असं वातावरण आपल्या गर्भाशयामध्ये तयार होत असतं. तर ते हे जे इंडोमेट्रियम लाइनिंग आहे तर ते गर्भधारणा जर झाली नाही तर ते अस्तर जे आहे ते हळूहळू तुटायला लागतं आणि मग आपल्याला ते अस्तर जर तुटलं तर आपल्याला रक्तस्राव सुरू होतो आणि मग पुन्हा मेन्स्ट्रुएशन ही फेज सुरू होती. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा मेन्स्ट्रुएशन होतं, नंतर फॉलिकलर फेजमध्ये फॉलिकलची ग्रोथ होते, म्हणजे श्रीबीज वाढतं ओव्होल्युशनमध्ये येऊन ते फुटतं, तिथे जर गर्भधारणा झाली नाही तर गर्भधारणा जर झाली तर आपल्याला प्रेग्नन्सी कंटिन्यू होते आणि गर्भधारणा जर झाली नाही तर मग हे जे अस्तर आहे ते त्याचं जे हे चिकट स्तर आहे तो तुटतो आणि आपल्याला ब्लिडिंग सुरू होतं, म्हणजे रक्तस्राव सुरू होतो, म्हणजे पुन्हा मेन्स्ट्रुएशन फेज सुरू होते. हे जे असतं ते मासिक पाळीचं हे सायकल हे प्रत्येक महिन्याला असं सुरू असतं. तर यावरून तुम्हाला समजलं असेल का मासिक पाळी कशी येते किंवा गर्भधार. तर ल्युटियल फेजचा जो कालावधी आहे साधारण तो ओव्होल्युशन दिवसानंतर तर पुढील पाळी येण्याच्या दिवसापर्यंत हा राहतो. म्हणजेच ओव्होल्युशन साधारणतः 14 ते 15 दिवसा 15व्या दिवशी झालं असेल तर त्यानंतर जो तो कालावधी असतो 16 ते 28 म्हणा किंवा 30 म्हणा, ज्यांची जी सायकल आहे त्या सायकल हा तो ल्युटियल फेजचा कालावधी. नियमित मासिक पाळी जर असेल तर मासिक पाळीची लांबी कशी काढायची? तर ही जी लांबी आहे मासिक पाळीची ती साधारणतः 2 महिन्यापूर्वीच्या पाळीचा पहिला दिवस आणि मागील महिन्याच्या पाळीचा पहिला दिवस यावरून ठरवतात. म्हणजेच जसमध्ये जर आपल्याला 10 तारखेला पाळी आली आणि तोच जर पुन्हा 10 तारखेला सप्टेंबरमध्ये ती तर पुन्हा 10 तारखेला चालली तर आपला 30 दिवसांची मासिक पाळीची लांबी असते. यावरून तुम्ही तुमची मासिक पाळी कधी येते त्यानुसार ही मासिक पाळीची लांबी काढू शकता, जे आपल्याला ओव्होल्युशन कधी होतं हे ठरवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर अनियमित मासिक पाळी असेल तेव्हा मासिक पाळीची लांबी कशी काढायची? तर ह्या आपण मी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नियमित मासिक पाळीची 1 महिन्याची लांबी काढून घ्या. मग सरासरी तुम्हाला 3 महिने मासिक पाळी कशी येते ते नोट डाऊन करा. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जर तुम्हाला 28 दिवसांनी आली असेल आणि दुसऱ्या महिन्यामध्ये जर ती 32 दिवसांनी आली आणि त्यानंतर जर तो तिसरा महिना आहे त्यामध्ये जर 30 दिवसांनी आली तर याचं सरासरी ॲव्हरेज काढलं जातं. म्हणजे यांची सगळ्यांची बेरीज करायची, त्याला 3 महिन्यांच्या सायकलची आपण लांबी काढलेली आहे तर त्याला 3 ने भाग द्यायचा आणि जे उत्तर येईल ते आपलं मासिक पाळी साधारणतः, म्हणजे साधारणतः ॲव्हरेज आपल्या सायकलची ही लेंथ असू शकते. म्हणजे हे 28, 32, 30 भागिले 3 जर आपण केलं तर 30 असं उत्तर येतं. म्हणजे आपली मासिक पाळीची लांबी 30 आहे असं आपण गृहित धरायचं आणि त्यानुसार ओव्होल्युशन कालावधी जो आहे किंवा ओव्होल्युशनचे जे दिवस आहेत ते काउंट करायला अशी अनियमित जर पाळी असेल तर आपल्याला मदत होऊ शकते.
तर आता आपण पाहूयात अनियमित मासिक पाळीची कारणं काय असू शकतात. तर सर्वप्रथम आहे स्ट्रेस, ताणतणाव किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे त्यावर आपली मासिक पाळी खूप डिपेंड असते. आपल्याला जर काही स्ट्रेस असेल किंवा आपण ताणतणावामध्ये असेल तर आपला हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि आपली मासिक पाळी देखील लांबते, म्हणजे ती अनियम. तर दुसरं कारण आहे ते म्हणजे गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा वापर करणं. तर गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा वापर जर केला तर आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे सगळं चक्र जे आहे नाही मासिक पाळीचं ते हार्मोनल इम्बॅलन्स जर झाला तर ते पूर्ण बिघडतं. त्यामुळे तुम्ही गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा जर वापर करत असाल तर हे सर्वात मोठं कारण अनियमित मासिक पाळीसाठी ठरू शकतं. ते आहे गर्भपिशवीला गाठ असणं. गर्भपिशवीला गाठ असणं म्हणजेच जे आपलं व्यवस्थित एंडोमेट्रियम वगैरे व्यवस्थित तयार होत नाही किंवा आपलं जे अस्तर आहे गर्भाशयाचं ते वेळेवर फुटत नाही, त्याचं फंक्शन व्यवस्थित होत नाही ती गाठ असल्यामुळे. आणि हे जे कारण आहे ते आपल्याला अनियमित मासिक पाळीसाठी कारणीभूत ठरतं. त्याचं जे कारण आहे ते म्हणजे थायरॉइड. आपलं जे थायरॉइड जे फंक्शन टेस्ट असतात म्हणजे T3, T4, TSH ते कमी असेल तरी आपली मासिक पाळी किंवा गर्भधारणेमध्ये अडथळा येतो आणि ते जे वाढलेलं असेल तरीही देखील आपल्या मासिक पाळीमध्ये अडथळा येतो आणि गर्भधारणेसाठी सुद्धा अडथळा निर्माण होतो. त्यानंतर पाचवं कारण आहे संतुलित आहार न घेणं. मी लवकर गर्भधारणेसाठी ज्या टिप्स सांगितल्या आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की संतुलित आहार घेणं आपल्या पूर्ण हार्मोनचं आहे, म्हणजे स्त्रीबीज वाढीसाठी किंवा ओल्युशन होण्यासाठी. आणि त्यामुळेच हे आपलं जे मासिक पाळीचं जे चक्र आहे ते आहार आपण संतुलित आहार जर घेतला नाही तर ते बिघडून जातं आणि मासिक पाळी जे आहे ते अनियमित यायला सुरुवात होते. सहावं जे कारण आहे आपलं वजन खूप कमी असणं आणि खूप जास्त असणं. त्यामुळे आपला बॉडी मास इंडेक्स जो आहे तो 1800 ते 1825 मध्ये असणं हे नियमित मासिक पाळीसाठी आणि गर्भधारणेसाठी दोन्ही कारणासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ते म्हणजे स्तनपान. स्तनपान म्हणजे आपण जर बाळाला अंगावर पाजत असतो किंवा पहिल्या वर्षी काही स्त्रियांना 6 महिन्यात पाळी येते किंवा काहींना 4 ते 5 महिन्यानंतर येते किंवा एखाद्याला 1 वर्षांनी जरी आली तरी बाळ जर अंगावर पित असेल तर आपली मासिक पाळी कधी 2 महिन्यांनी येते कधी 3 महिन्यांनी येते. तर हे सगळं स्तनपान आपल्या आपण बाळाला अंगावर पाजत असतो आणि त्यामुळे जे हार्मोनांचा बदल होतो आपल्या शरीरामध्ये त्यामुळेही आपली मासिक पाळी अनियमित होऊ शकते. जे कारण आहे आपले ओव्हरी फंक्शन जर डिस्टर्ब असतील तरीसुद्धा आपली मासिक पाळी अनियमित होती. हा खूप म्हणजे खूप स्त्रियांना याचा त्रास असतो, म्हणजे PCOD आपण त्याला म्हणतो, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज. यामुळे आपली मासिक पाळी अनियमित होऊन जाते. त्यानंतरही हार्मोनल इम्बॅलन्स. मग हार्मोनल इम्बॅलन्स असो तो कोणत्याही कारणाने होऊ शकतो, गर्भनिरोधक गोळ्या म्हणा किंवा ताणतणाव म्हणा किंवा आहारामध्ये होणारे बदल. तर हे सगळे हार्मोनल इम्बॅलन्स असतो तो आपल्या अनियमित मासिक पाळीसाठी कारणीभूत ठरतो. तर दहावं आहे ते म्हणजे आपल्याला जर एखादं मेडिकेशन चालू असेल एखाद्या वेगळ्या आजारासाठी, म्हणजे आपण आजारी असतो आणि त्यासाठी आपण जर एखादा मेडिसिनचा कोर्स करत असेल ते कशाशी रिलेटेड असेल, ओव्हरऑल आपल्या हेल्थशी रिलेटेड असेल किंवा येते, म्हणजे एखादा जर पर्टिक्युलर काही आपल्याला आजार असेल आणि आपण त्यासाठी जर काही वेळेसाठी काही मेडिसिन वगैरे सुरू केलेले असतील तर त्यामुळेही आपली ही पाळी अनियमित होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते. आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली त्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर माहिती तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तो